आपले विद्यार्थी जायला लागले हे खरं तर महासंघ असेल युवक संघटना असेल या लोकांनी समाजात ज्या पद्धतीने जागृती केली आपली मुलं शिकली पाहिजेत तर आपल्या पाठीमागचं दारिद्र्य कमी होईल ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजवायचं काम युवक संघटनेच्या माध्यमातून मल्हार सेनेच्या माध्यमातून केल्यामुळं आज ही संख्या 3 आकड्यात जायला लागली ही खरं तर एक चांगलं आपलं प्रगती आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. 10वीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत 12वीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत मी गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी बोललो 12वीला जे विद्यार्थी या वर्षी 11-12वीला प्रयत्न करून चांगल्या मार्कानं जे विद्यार्थी पास झाले त्यांना आता सायन्सला असतील त्यांना इंजिनिअरिंग असेल मेडिकल असेल फार्मसी असेल ॲग्रिकल्चर असेल वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्याला आता पुढं शिकायला संधी मिळणार आहे. बंधूंनो मी गेल्या वेळेला सांगितलं होतं माझं इंजिनिअरिंग कॉलेज आहे मेडिकल कॉलेज आहे फार्मसी कॉलेज आहे. 5 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना एवढा त्रास कधी सहन करायला लागायचा कष्ट कधी करायला लागायचे नाही. परंतु आता हळूहळू केंद्र शासन राज्य शासन बऱ्याच गोष्टीवर बंधन आणायला लागलं त्यामुळं विद्यार्थ्यांना खरोखर आपलं जे काही बुद्धीची ताकद आहे ती वापरून यश मिळवल्याशिवाय पर्याय राहिला. आपल्याला आठवतंय माग 12वी झाल्यानंतर सीईटी असेल नीट असेल जेईई असेल कधी आपल्याला ह्या परीक्षा नव्हत्या. 12वीच्या पर्सेंटेजवर आपल्याला ग्रुपला किती मार्क पडले त्या ग्रुपवर आपल्याला MBBSला ॲडमिशन मिळायचं इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळायचं. पण आता ग्रुप क्वालिफाय होण्यापुरतं झालं तर भरपूर झालं असा एक विषय आला आणि ग्रुप क्वालिफाय करायचा सीईटी जेईई नीट या परीक्षेत चांगले मार्क मिळवायचे आणि मेरिटमध्ये यायचं आणि आपल्याला पाहिजे त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं अशी परिस्थिती. खरं तर जे चांगले गुण मिळतील त्यांना सगळ्या विद्यार्थ्यांना चांगलं कॉलेज महाविद्यालय इंजिनिअरिंग असेल मेडिकल असेल मिळेल स्कॉलरशिप सुद्धा मिळतील. पण जर आपण 2 वर्षात थोडस दुर्लक्ष केलं विशेष करून आता जे 10वीचे विद्यार्थी पास झाले त्यांनी 11-12वीत आपल्याला एक मिनिट वेळ न घालवता जेवढं 2 वर्ष कष्ट करता येईल तेवढं करायला पाहिजे जास्तीत जास्त मार्क मिळवले पाहिजे. कारण पाठीमाग रानगे साहेब व्हायचं की संस्था चालकांना 15% मॅनेजमेंट कोटा असायचा. गेल्या वर्षीपासून मेडिकल क्षेत्रातला सगळा मॅनेजमेंट कोटा शासनानं बंद केला. आता पर्याय राहिला जे काय ॲडमिशन घ्यायचे आहे ते आपल्याला मेरिटशिवाय पर्याय मॅनेजमेंट कोटा सुद्धा आता गव्हर्नमेंटच भरणार ते सुद्धा मेरिटवर भरणार. जर आपल्याला समजा 100 मार्काला जर सीईटीला आपल्याला नीटला जर 100 मार्क पडले असले तर त्याला राऊंडमधनं ॲडमिशन गव्हर्नमेंटच्या कोट्यातनं मिळालं तर त्याचं फुकट शिक्षण होणार आहे फुकट डॉक्टर होतील. पण तेच जर सगळं आपलं मेरिट लिस्ट 100 99 लाख क्लोज झाली आणि एखाद्याला जर 98 मार्क असतील तर त्याला मॅनेजमेंटच्या कोट्यातनं ॲडमिशन घ्यायला पाहिजे. आणि ते घेत असताना जर आता माझ्या कॉलेजची फी वर्षाला 2.5 लाख रुपये त्या विद्यार्थ्याला मॅनेजमेंट कोट्यातनं जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याला 7.5 लाख रुपये वर्षाला भरायला लागतो असा नवीन नियम शासनानं केला त्यामुळं शिक्षण आता स्वस्त राहिलं ना. म्हणून माझी सगळ्या विद्यार्थ्यांना कळकळीची विनंती आहे 2 वर्ष एवढे प्रयत्न करा की आपल्याला गव्हर्नमेंटच्या कोट्यातनंच ॲडमिशन मिळालं पाहिजे हे आपण सगळ्यांनी डोक्यात ठेवा. कारण आपले आई वडील रक्ताचं पाणी करून तुम्हाला मोठं करतायत त्यांनी रात्रंदिवस कष्ट करून तुम्हाला शिकवतायत परत थोडा आपण वर्ष 2 वर्षात जर आपण कमी पडलो तर परत त्यांना आम्ही 7-8 लाख वर्षाला भुरदुंड आपण लागता कामा नये
या पद्धतीनं तुम्हा सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे, आपले सगळे जेवढे विद्यार्थी असतील ते मेडिकलला जाताना राऊंडमधनं आले पाहिजेत, इंजिनिअरिंगला जाताना राऊंडमध्येच बसले पाहिजेत, गव्हर्नमेंटच्या राऊंडमध्ये बसले पाहिजेत, फार्मसीचे विद्यार्थी असतील त्यांनी सुद्धा गव्हर्नमेंटच्या राऊंडमध्ये बसलं पाहिजे. बसलं की 100% स्कॉलरशिप आपल्याला आहे. हॉस्टेलला सुद्धा राहायचं असेल तर आपल्याला समाज कल्याणच्या वतीनं वर्षाला 10,000-5,000 रुपये मिळत आहेत, ते सुद्धा आपल्याला फायदा होईल. म्हणून सगळ्यांना माझी खरं तर जनजागृती मिळावा आहे, पण खरं विशेष गुणवंताचा सत्कार असल्यामुळे मी पहिला विषय विद्यार्थ्यांसाठी बोल. सगळ्यांनी आपण काही करून विद्यार्थ्यांनी 2 वर्ष कष्ट करून जेईई असेल, नीट असेल, सीईटी असेल, या सगळ्या परीक्षेत चांगले मार्क मिळवून आपल्या आईवडिलांना परत आणखी कुठं बुरदुंड लागेल अशा पद्धतीची आपल्या हातून कुठली गोष्ट घडू नये यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करावात अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. तुम्ही 2 वर्ष अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार याबद्दल माझ्या मनात शंका. 12वीचे विद्यार्थी आहेत, त्यांनी सुद्धा आता आपल्याला 12वीला इंजिनिअरिंगला फार्मसीला ॲडमिशन मिळालं असेल, मेडिकलचे राऊंड अजून चालू व्हायचे माझ्या माहितीप्रमाणे कालपासून चालू झाली, आता 2-3 दिवसात पहिली यादी लागली. तिकडं सुद्धा आपलं दररोज नेटवर लक्ष पाहिजे की नवीन नवीन शासनाचे नियम काय येत आहेत, नियम काय बदलत आहेत. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, इंजिनिअरिंग कॉलेजला ज्यांना फर्स्ट इयरला ॲडमिशन मिळालं होतं गेल्या वर्षी, त्यांच्या बऱ्याच जणांची अपेक्षा अशी होती की पुढच्या वर्षी आपण आपल्याला आवडती ब्रँच, आता गव्हर्नमेंटने ही ब्रँच मिळाली समजा मेकॅनिकल मिळाले आणि आपल्याला पुढच्या वर्षी कॉम्प्युटरला शिकायचं आहे म्हणून सेकंड इयरला ब्रँच बदलून घेऊया असा आत्तापर्यंतचा नियम होता. पण या वर्षी शासनानं त्यात सुद्धा बदल केला, ज्या विद्यार्थ्याला गेल्या वर्षी ज्या ब्रँचला ॲडमिशन मिळाले त्याच ब्रँचला त्यांना शिकावं लागेल, त्यांना ब्रँच बदलून मिळणार. हळूहळू मगाशी मी सांगितलं की कायदे कडक होत चालले, आपलं प्रत्येक गोष्टी शासन काय निर्णय घेते, केंद्र शासन काय निर्णय घेते, राज्य शासन काय निर्णय घेते, याच्यावर आपलं दररोज नेटवर आपलं लक्ष पाहिजे आणि आपल्याला प्रत्येक गोष्ट आपल्याकडे अपडेट पाहिजे. त्या दृष्टीनं तुम्ही सगळ्यांनी लक्ष ठेवा, आपल्या समाजातले जास्तीत जास्त विद्यार्थी हे शिकून मोठे झाले पाहिजेत. मगाशी भैयाजींनी सांगितलं की नुसतं शिकून मोठं होऊन आपण कुठंतरी आपल्याला डॉक्टर झालो, इंजिनियर झालो, कुठंतरी UPSC MPSC पास झालो आणि मोठा अधिकारी झालो, पण ज्या समाजात आपण जन्मलो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं आहे हे आपण कायम डोक्यात ठेवलं पाहिजे, आयुष्यभर डोक्यात ठेवलं पाहिजे. आणि डायरेक्ट नसलं तरीसुद्धा अप्रत्यक्षपणे का होईना आपण समाजाच्या भल्यासाठी काय करू शकतो याच्यावर आपलं कायमस्वरूपी इथं आपल्या त्याची कायम लक्षात गोष्ट राहिली पाहिजे, या दृष्टीनं तुम्ही सगळे लक्षात ठेवा. बंधूंनो, कोल्हापूर जिल्ह्याचं विशेष कौतुक आहे मला, तुम्ही कित्येक वर्ष अशा प्रकारचे समाजाचे जे विषय आहेत त्याच्यावर आंदोलन करतात, परंतु समाजातल्या प्रत्येक घटकाला कुठंतरी त्याच्या पाठीवर आपला शाबासकीचा हात असावा, हा कार्यक्रम आपण गेली 15-20 वर्ष राबवत आहे, तुमचं मनापासून कौतुक आहे. मी महाराष्ट्रभर जिथं जातो 90 पासून म्हणजे 33 वर्ष झाली, 33 वर्ष सातत्यानं असे कार्यक्रम आयोजित करणं तोंडाची गोष्ट नव्हे. आपण उत्साहाच्या भरात 4-2 वर्ष करीन, परंतु सातत्य टिकवणं एवढं सोपं नाही, हे तुम्ही सगळ्यांनी केलं आहे, तुमचं मनापासून कौतुक आहे. मला आठवत आहे मी आणि बबनराव रानगे साहेब महाराष्ट्रभर आम्ही गेली वर्ष 1.5 वर्ष वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, समाजाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यात फिरतोय, वेगवेगळे मेळावे घेतोय, कार्यक्रमाला जातोय. मी जाताना बघितलं, माझ्या गाडीत असेल, एसटीत असेल किंवा रेल्वेतनं आम्ही जात असेल, तर बबनराव रानगे साहेबांचे रात्री 12-12, 1-1 वाजता 2-2 वाजता फोन चालू असतात, कारण ते प्रवासात असले आणि इकडं काही समाजात घटना घडली. परवाचंच उदाहरण सांगतो, आम्ही दोघं यवतमाळला चाललो होतो आणि या कुठलं गाव लांडग्याने ती बकऱ्यांची पिल्ली सगळी खाल्ली, हां, तर रात्रभर बसमध्ये रानगे साहेब झोपले नव्हते. सगळ्या तिथल्या कार्यकर्त्यांना तिथं जावा, पाठवा, त्या पंचनामे करा, फॉरेस्टवाल्यांना घेऊन जावा, पोलिसांना घेऊन जावा, त्यांच्या त्या
समाजातल्या आपल्या धनगर समाजात जे मेंढपाळ आहे त्या मेंढपाळाला आधार द्या, त्याचं खाण्यापाण्याची व्यवस्था करा, रात्रभर फोन, एवढी तळमळ कोणाला असते हो सांग? तेही सिंगल नया पैसा न घेता. मला आठवतंय कोल्हापूर जिल्ह्यात आता नवीन काय काय प्रवृत्ती आहे. एक दोघं चौघंच आहे, जायचं एखाद्या अशिक्षित समाजातल्या बांधवाला सांगायचं, तुला हे करतो, तुला ते करतो, तुला कलेक्टर करतो, तुला मंत्री करतो, 5-50-100 रुपये दे, फोटो काढायचा आणि व्हायरल करायचा, उद्योगधंदा चाल. महासंघ, मल्हार सेना, युवक संघटना 33 वर्ष 34 वर्ष सातत्यानं समाजाच्या प्रत्येक घटकाच्या हित आहे का, तर निस्वार्थपणे समाजाचं काम करणारी संघ. बंधूनो, आपण सुद्धा सगळ्यांनी जागरूक राहिलं पाहिजे, आपले डोळे उघडे पाहिजेत. येणारा व्यक्ती कसा आहे त्याचा अभ्यास आपल्याला मनातल्या मनात करता आला पाहिजे. त्या दृष्टीनं तुम्ही सगळ्यांनी सावध राहा, कारण फसवणाऱ्यांची संख्या आता जास्त झाली. यायचं, समाजाला लुटायचं, पैसे घ्यायचे आणि जायचं, याच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. खरं काम कोण करते, खरोखर न्याय समाजाला दिला असं वाटतंय, त्याच्या पाठीमागं आपण राहू. नुसतं लाली पावडर लावायची, समाजाला दाखवायचं मी कोणतरी वेगळा आहे. आता तुम्ही परवाच व्हिडिओ एक बघितला असेल, आज आरक्षणाचा विषय मगाशी रानगे साहेबांनी सगळ्यांनी काढला, मी त्याच्यावर बोलणार आहे. पण एक व्हिडिओ परवा दिवशी व्हायरल झाला, आपल्याकडे गेली 10-15 वर्ष समाजातले काही नेते समाजाला असं करू, समाजाला तसं करू, समाजाला आरक्षण द्यायसाठी आम्ही लढा उभा करणार आहे, आम्ही आंदोलन करणार आहे म्हणतो. आणि सोलापुरातली जी घटना झाली, राधाकृष्ण विखे पाटलांच्या डोक्यावर आपल्या समाज बांधवानं भंडारा टाकला, त्या समाज बांधवाचा मला मनापासून अभिमान. पण राधाकृष्ण विखे पाटलाच्या तिसडके कार्यकर्त्यांचे बॉडीगार्ड होते, त्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. काय त्याच्या राधाकृष्ण विखे पाटलाला भंडारा काय चावत होता का, कारण नाल्यातली घाण टाकली होती त्याच्या डोक्यात, एवढा राग याची गरज काय होती. पण त्याच्या समर्थनार्थ आपल्या समाजातले नेते व्हिडिओ व्हायरल करताय आणि नुसतं इथे येऊन दाखवायचं की समाजाच्यासाठी मी रात्रंदिवस पळतोय, आणि भंडारा टाकला म्हणून